शास्त्री बुवा तुमच्या बांधवाचं कसा काल पाहिलं तमाशा लई अगळ का तुमच्या घराचं नाव गाजवणार त्यो आई कुठे आहेत रे अष्टपुत्रा सौभाग्यवती भव शास्त्री बुवा एकादशी केव्हा आहे एकादशा दोन आहेत बुधवारी स्मार्त आणि गुरुवारी भागवत आणि सोमवारी सोमवती अमावस्या ऐकलं ते खरं का शास्त्री बुवा काय तुमचे रामनमणे काल राजरोज तमाशा केला असं करायचं नाही त्यानं नशीब बिचारी त्या उमीच अरे अरे शिवतोस का काय मारड्या भाऊ नाचतो या तमाशात आणि कशाच सवळं ओवळं करताय शास्त्री बोवा पण या मुद्दल भटाला नको का समजायला वेदांती म्हणतोय स्वतःला म्हणूनच मी म्हणतो पण हे आलेच मुद्गल शास्त्री या बसा अनुष्टुप छंदा सीता शक्ती श्रीमद हनुमान कीर्तन शास्त्री बुवा तुमच्या बंधूंनी काल जाहीरपणे तमाशा केला सनातन धर्माला आग लावली अहो उद्या सारी ब्राह्मणांची मुलं तमाशा करू लागतील कीर्तन पुराणाचं नाव सुद्धा राहणार नाही हाहाकार उडेल आणि शास्त्री बुवा उघड्या डोळ्यांनी पाहताय तुम्ही तर गावचे उपाध्याय मान्य आहे मला नुसतं मान्य असून काय करायचं त्याचा बंदोबस्त मी त्याला घराबाहेर काढलाय तेवढ्यानं काही ब्राह्मणाची विटंबना थांबत नाही एक तर तो पुन्हा तमाशात काम करणार नाही शूद्रात मिसळणार नाही असा बंदोबस्त करा नाहीतर नाईलाजानं तुमचं जोसकीचं वतन आम्हाला काढून घ्यावं लागेल आणि हे पहा आज संध्याकाळी सारा ब्रह्मवृंद या ठिकाणी जमून या विषयाचा निर्णय घेणार आहेत तुम्ही यालच हो हो त्या पुराणाला जमायची नाही युक्ती भट्ट जमली ती काल तमाशाला अहो सुंदरा मनामध्ये भरली सुरू झालं आणि वळीन हालायला लागल्या पगड्यान शेंड्या दपटून त्याला त्या ताला अहो लावणी ऐका न ग कुणाला उगा सांग करत्यात झालं बरं आहे कविता पंचमीच्या दिवशी सकाळी पोहोचलो पाहिजे बरं का मोहळाला येतोय बरं आहे राम राम मंडळी राम 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 येतो राम 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 राम्या पाया पडतो तुझ्या गावची सारी ब्राह्मण मंडळी माझ्यावर बिथरली आहे तू तमाशात गेलास म्हणून माझं वतन देखील काढून घेतो म्हणत मठात जा आणि महंत बाबांचे पाय ते सांगतील ते प्रायचित्त घे ना खास त्यांच्या पुढे आणि शपथ घे हा हलका धंदा सोडला म्हणून स्वतःच्या छंदासाठी सारं घर उपाशी मारू नकोस माझ्यासाठी तुम्हाला शासन ठीक आहे संध्याकाळी जाईन मी मठात असा जरा शुद्धीवर ये ब्राह्मणासारखा वाघ मग येशील ना मठात हो येतो जरूर येतो कुठं मठात वेदमूर्ती मुद्गल शास्त्री जोशी यांचे कनिष्ठ बंधू राम जोशी यांनी ब्रह्मवृंदांचा जो अक्षम्य अपराध केला त्याबद्दल त्यांना काय शासन करावं यासाठी ही सभा बोलवण्यात आली आहे त्याला केवळ जातीबाह्य केल्यानंच भागणार नाही तो नमुनेदार निर्लज्ज आहे जातीबाहेर काढल्यानं अधिकच चिडून तो उद्या ब्राह्मणाविरुद्ध पाखंडी प्रचार करू लागेल त्याला काहीतरी अशी सजा केली पाहिजे
चालते वा इथून का हो जात नाही आम्ही त्रास होत असेल तर दार बंद करून घ्या बऱ्या बोलानं जात नाही तर तुम्ही थांबा गाढवानो नारायण नारायण अरे सूद्राणो तुम्ही माझ्या मठा समोर तमाशा मांडलात माझ्या साधनेचे 3-13 केले मी तपस्वी ब्राह्मण आहे सूद्रांचा इंटाळ होतो मला मग इथे कशाला आला तुम्ही हो कशाला आला अगं हो मी इथे यज्ञ करणार आहे यज्ञ यज्ञ म्हणजे हो काय बुक्कीने बोकुड मारून देवास अर्पण करणे दाढीवाला बोकड का हो लांबड्या दाढीवाला बोकड मग बोकडाऐवजी तुम्हाला जाळलं तर हो तुम्हाला जाळलं तर तोही जीव आणि तुम्ही चांडाळा तुझा नाणाट होईल गिधाडांच्या श्रापानं सिंह मरत नाही गाढवानो माझ्या समोर माझी थट्टा थट्टा नव्हे साधू महाराज नुसत्या जटादाडीनं साधना होत नाही परमेश्वर अशा सोंगा ढोंगाला भाळण्या इतका खुळा नाही अरे हटा तटाने पटा रंग उन जटा धरीशी काशिरी मठाची उठा ठेव का तरी हटा तटाने पटा अरे हटा रंगवुन जटा धरी शिकाशिरी मठाची उठा ठेव कातरी मठाची उठा ठेव कातरी मठाची उठा ठेव कातरी वनात अथवा जनात हो का वनात अथवा जनात हो का मनात भावे परी हरीचे नाव भवाम बुद्धि तरी हरीचे नाव भवाम बुद्धि तरी काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे ही काय भवाला दूर करतील माकडे ही काय भवाला दूर करतील माकडे बाहेर मिरविशी आत हरीशी वाकडे अशा भक्तीच्या रसा रहित तू कसा म्हणविशी बुधा हरी रस सांडून घेशी दुधा हरी रस सांडून घेशी दुधा भला जन्म हा तुला लाधला भला जन्म हा तुला लाधला भला जन्म हा तुला लाधला खुला सहृदयी बुधा धरिसी तरी हरिचा सेवक सुधा धरिसी तरी हरिचा सेवक सुधा शिळा टोपीवर शिळा पडो या बिळात करिशी जप तथापि न होय हरिची कृपा तथापि न होय हरिची कृपा दर्भ मुष्टीच्या गर्भी धरूनी दर्भ मुष्टीच्या गर्भी धरूनी निर्भर पशुची वपा निर्भर पशुची वपा जाळीशी तिळा तांदुळा तुपा जाळीशी तिळा तांदुळा तुपा जाळीशी तिळा तांदुळा तुपा दंडक मंडलु बंद माधविशी मुंड मुंडीशी तपा न सार्थक लटक्या साऱ्या दपा न सार्थक लटक्या साऱ्या दपा ही बार बार तलवार येईल काय पुन्हा येईल काय पुन्हा या दुर्लभ नर देहात ठेविशी कुणा ठेविशी कुणा भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा वर्म कळेना धर्म घडेना कर्म चिंतन द्विधा सदा हरि कविराया वर भिदा सदा हरि कविराया वर भिदा सदा हरि कविराया वर भिदा हटा तटाने पटा अरे हटा तटाने पटा रंग
जाऊन जटा धरी शिकाशिरी मठाची उठा देव कातरी मठाची उठा देव कातरी ब्राह्मणाने आज कडी केली आम्ही भी पिढा आणि पिढा शाहिरकी करतो पण खऱ्या शाहिरकीचा इसका ह्यानं जावला मानाचं पान म्हणून यो फेटा मी त्यांच्या डुईवर ठेवतो ऐका मंडळींनी आमासनी लय उचलून धरलो नवी नवी कौन करून आम्ही उतराई होऊ उद्या आम्ही मोहळा जाणार आहोत तसं दुसऱ्या तमाशावाल्यावर आमचा सामना होणार आहे तेव्हा आमची जीत होईल असा मंडळीने आशीर्वाद द्यावा एवढीच इच्छा गब्बर नको वाटतं हे गाव सोडायला नको वाटून काय करणार माझ्यासाठी दादांना शास्त्र व्हायला लागले बरं झालं या निमित्तानं घराबाहेर पडलो मी काय रे रंगा लाडू पाठवले तुम्हाला तुझ्या काकीला सांग सांग मी गेलो म्हणून थांबूया हितच काढा भाई सामान या उतरा सोडा बैल हातच बरी हाय जागा ही मी पाटलासली सांगून येतो आलोय म्हणून हा प्रवासानं अंग आंबून गेलं वा छान आहे नदी स्नान आटपून घेतो चिमे जरा धोतर दे ग बाई टिप्पत आवाज लागतो या शब्दवर फड जितणार आस तुम्ही राहून दे इकडे आणते लुगड मेला काय आत अग बाई बामन दिसतो या डोळे आहेत का नाहीत का बायका माणसं आंघोळ करतात दिसत नाही का म्हणून तर वर आलो वही का आताच गेलं नाही का सुसरीनं मी गेलो तळात आणि सुसर राहिली काठावर